माय मराठी माय बोलीचं महा चॅनल तेज वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारुनी आता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी अपलिया माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या विठ्ठल 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 Hello Vitala 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 आपले मरण पाहिले म्या डोळा तो झाला सोहळा अनुपम्य आनंदे दाटले तिन्ही त्रिभुवने सर्वात्मकपणे भोग झाला अनंत कृपासागर भगवत पूज्यपाद जगदूत धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी बालक बालिका टाळकरी मृदंगवादक सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन करून या कवडगावामध्ये वैकुंठवर्षी हरिभक्तिपरायण बालाजीराव मारुतीराव सोमारे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आजची ही दुसरी कीर्तन सेवा आहे. अर्थात दुपारी कीर्तन सेवा झाली आणि त्यांच्यानंतर ही रात्रीची कीर्तन सेवा आहे. या कार्यक्रमाचे विनीत बालाजीरावांचे भाऊ विलासराव मारुतीराव सोमारे आणि मुलाचं नाव विकास बाजीराव सोमारे बालाजीराव सोमारे बालाजीराव सोमारे या कार्यक्रमामध्ये आपण जगद्गुरु तुकोबारांचं एक अभंग चिंतनामध्ये घेतलेलं आहे. माणूस हा अनुभवशील प्राणी आहे. कोणत्याही गोष्टीचा माणसाला अनुभव लागतो. अनुभव म्हणजे काय? अनु म्हणजे नंतर आणि भव म्हणजे होणे. नंतर होणे याचं नाव आहे अनुभव. डोळे उघडले आणि माईककडे पाहिलं नंतर माईक लंबाकृती आणि काळ्या रंगाचा दिसला हा अनुभव. नंतर जो वृत्तीचा प्रकार होतो त्याचं नाव आहे अनुभव. संसारामध्ये काही सुखाचे अनुभव आहेत काही दुःखाचे अनुभव आहेत. 100% सुखाचे नाहीत आणि 100% दुःखाचे नाहीत. 100% सुखाचे अनुभव असते तर आपल्या देशातल्या ऋषी मुनींनी प्रपंचाचा त्याग केला नसता. तरी का नेण ते होते मागे ऋषी जिया जनाशी दुराविले. भर्तृहरी नावाच्या राजाने राज्याचा त्याग केला. का त्याग केला मोठा इतिहास आहे सांगत बसत नाही आपल्या पुढे. आणि गोरक्षनाथांना त्याने विचारलं महाराज माझ्यासारखं राज्य त्यागलं आतापर्यंत कोणी आलं का? गोरक्षनाथ म्हणतात भर्तृहरी आतापर्यंत 99 कोटी भूपती आहे. 99 कोटी राजाने राज्याचा त्याग केला. मुद्दा असा आहे 100% अनुकूलता नाही आणि 100% प्रतिकूलता नाही. 100% जर विरुद्ध असतं तर संसारात कोणीच राहिलं नसतं. ते तर सुखानी कहीं दुःखही दिसे. ज्ञान आहे अज्ञान आहे. श्रीमंती आहे गरिबी आहे. सुख आहे दुःख आहे. दिवस आहे रात्र आहे. सगळे रात्र उजळेल महाराज इतकं द्वंद्व या जगामध्ये भरलेलं आहे. पण याच्यामध्ये काही द्वंद्व माणसाला नको आहे. एका बाजूला जीवन आहे तर दुसऱ्या बाजूला मरण आहे. जीवन आवडतं
मरण आतापर्यंत कोणाला आवडलेलं नाही. आगा मरहा बोलन साहती मेलिया तरी रडती. मर म्हटलेला सुद्धा शब्द माणसाला खपत नाही. पण मृत्यू लोकांमध्ये इतका निश्चितपणा आहे की जन्माला आलेल्या माणसाला मरावं लागत नाही, मरावंच लागतंय. येथे नाही उरू आली अवतार, हिरते पामर जीव किती. मृत्यू हा कायम आहे, फक्त कधी हा मात्र प्रत्येकाचा भिन्न भिन्न आहे. सांख्य नावाचं शास्त्र आहे आणि त्यांनी आपल्या जीवनाचा अभ्यास सांगितला आहे. माणूस जन्माला येण्याच्या अगोदर सतीकर्म मुले विपाको जात्यायुर्भोगा, माणसाची जात आयुष्य आणि भोग हे प्रारब्धाने ठरवलेले आहेत, नंतर आपण जन्माला येतो. आणि जन्माला आल्यानंतर आपलं आयुष्य वर्षाने ठरलेलं नाही, मग श्वासोश्वासानं. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तुमच्या जीवनात किती श्वासोश्वास असे अगोदरच परमात्म्याच्या ठिकाणी नोंद आहे, नोंद. आणि ती नोंद पूर्ण झाली का नाही याच्याकरता एक खातं आहे, त्याचं नाव आहे यमराज. घडे घडे काळ वाट याचे पाही, अजून किती आहे अवकाश. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू कारे व्यवहारी संसाराच. इतर लोकांचं गणित चुकेल पण यांचं गणित चुकत नाही महाराज. तेव्हा आपल्या आयुष्याचा क्षण का संपला मग मात्र आपण काही करा महाराज. देहातून बाहेर पडण्याकरता निमित्त अनेकडे, काही अपघातामध्ये जातात, काही आजार होऊन जातात. मला समजलं की ज्यांचं हे प्रथम श्राद्ध आहे त्यांना कोरोना झाला होता म्हणतात, आणि त्या कोरोनाच्या तडाख्यामध्ये गेले. आता कोरोना काही जगात एकाला झाला का हो, बऱ्याच लोकांना झाला, पण काय ते त्याच्यातून सावरले ना. त्याचं कारण असं आहे, आयुष्य सरले आहे तरी औषधी काहीच नव्हे. जर आयुष्य संपलं तर किती औषध करा उपयोग होत नाही. काही अपघातातून जातात, काही रोगातून जातात, काहींचं आयुष्य संपलं म्हणून जातात. जाण्याची कारणं अनेक आहेत पण जावं लागतं एवढी मोठी गोष्ट खरी आहे. हो, जे जे जन्माला आले ते गेल्याशिवाय राहत नाहीत. उदाहरणार्थ उपरण्याचं एक काठ धरून उचलला तर दुसरं आपोआपच उचलतं, तसंच आहे. एक बाजू आपली जन्माची झाली आहे आणि दुसरी बाजू आपली मरणाची होणार आहे, पण ती आतापर्यंत कोणाला आवडली नाही. मरणाच्या पलीकडे जाण्याचा माणसाचा विचार आहे, पण प्रपंचात कोणत्याच साधनाने मरणाच्या पलीकडे जात नाही महाराज. मग मरणाच्या पलीकडे जाण्याकरता वेदाने एक उपाय सांगितला आहे, तमेव विदित्वा अतिमृत्युमेति नान्य पंथा विद्यते आयमनाय. जगाचा निर्माता जो भगवान परमात्मा आहे त्याला जाणल्यानंतर मनुष्य मरणाच्या पलीकडे जातो. मरण हा ते सुटले काय, मरण हा ते सुटले काय, मरण हा ते सुटले काय, मरण हा ते सुटले काय. विचारे निश्चय, विचारे निश्चय, मासोनिया गेली कंदी, मासोनिया गेली कंदी. हा विचारिया निश्चय, विचारिया निश्चय, नासोनिया गेली कंदी, मरणाती सुटली काया,
मरणाती सुटली काया, मरणाती सुटली काया, मरणाती सुटली काया, मरणाती सुटली काया काया, मरणाती सुटली काया आया, मरणाती सुटली काया काया, मरणाती सुटली काया, विचारे या निश्चय, विचारे या निश्चय, ना सोनिया गेली कंते आ, ना सोनिया गेली कंते, विचारिया निश्चय नाचने आगे लिखन्ते आ, नाचने आगे लिखन्ते खन्ते, मरणा हती सुटली काया, विचारे आज निश्चे, जे परमात्म्याची साधना करणारे असे संत मंडळी आहेत त्यांच्या जीवनातला अनुभव काही वेगळा येतो. मरण माझे मरुणी गेले, मज केले अमर. सामान्य माणसाला भाषा न करणारी आणि न पटणारी. पहिली गोष्ट कळावं लागतं आणि दुसरी गोष्ट पटावं लागतं. बऱ्याच वेळेला लक्ष नाही दिलं तर कळतच नाही. आणि जर विश्वास नसला तर पटत नाही. कळावंही लागतं आणि पटावंही लागतं. न पटणारा अनुभव संत मंडळी तुम्हा आम्हाला सांगतात की जो आपल्याला पटू शकत नाही पण तो त्यांचा आलेला आहे. थोडंसं विस्तार करेन. काही अनुभवाच्या मर्यादा आहेत. काही अनुभव काही देशात, काही कालात, काही व्यक्तींना आणि काही अवस्थेमध्ये येतात. त्याच्यामुळे आपल्या तो अनुभव शक्य नाही असं मानायचं कारण नाही. महाराजांना परमार्थाची साधना करत असताना असा काही वेगळा अनुभव आला की ज्या अनुभवाची गरज सगळ्या जगाला आहे. मरणाच्या पलीकडे जाणं ही जगाची गरज आहे. का बरं, याचं कारण असं आहे की आपल्याकडे दोन भावना आहेत. एक देहाची भावना, दुसरी आत्म्याची भावना. देह बदलेल तसे देहाची भावना बदलते, पण आत्म्याची भावना मात्र बदलत नाहीत. कारण आत्मा बदलणारा नाही. जे देहदयापुढे अनुरूपपणे मांडे, ज्याला जो देह मिळाला देहाप्रमाणे भावना होते. उदाहरण सांगतो, माणसाला कडुलिंबाचा पाला खायला दिलं तर किती पानं खायलो? चार दोन. आणि तो जीवात्मा जर उंटाच्या देहात गेला तर भाराभर खाईल. काय बदललं? जीव बदलला का देह बदलला? देह बदलला. देहाप्रमाणे भावना निर्माण होते. पुरुषाच्या जीवनामध्ये बालपणातली भावना, पौगंड अवस्थेतली भावना, कुमार अवस्थेतली भावना, तरुण अवस्थेतली भावना, म्हातारपणातली भावना बदलत राहते. पण आत्मभावना मात्र कधीच बदलत नाही. जी भावना आत्म्याला स्वीकारून बाहेर पडते ती भावना कधी बदलत नाही. मग तुम्ही लहान असा, न शिकलेले असा, पण तुमची भावना एकच राहणार. एक मला आनंद वाटतोय, टाळकऱ्यामध्ये लहान लहान मुलं उभी राहिलेली आहेत. चांगली गोष्ट आहे. बाळाओ, मला मध्ये मध्ये प्रश्न विचारायची सवय आहे, थोडं सावध राहा. हो, आता हे पहिल्या नंबरचे, आता कोणता रंग सांगू? हा तांबडा म्हणू का? हां, तांबडाच की. तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्हाला खरं पाहिजे का खोटं पाहिजे? हां, खरं. ज्ञान पाहिजे का अज्ञान? ज्ञान. सुख पाहिजे का दुःख? सुख. धर्मसिंधूचा अभ्यास केला का? हा, माहीत नसेल अजून काय आहे ते धर्मसिंधू. पण उपजत प्रत्येकाच्या चेतनामध्ये या भावना आहेत. आपण मरू नये,
म्हणजे सत्य पाहिजे, आपल्याला ज्ञान पाहिजे, आपल्याला आनंद पाहिजे, या भावना आत्म्याच्या भावना आहेत. आणि माणूस तो प्रयत्न करतो, प्रपंचामध्ये या भावना प्राप्त होत नाहीत. याचं कारण आहे, साधन चुकलं आहे. जर साधन चुकलं तर साध्य मिळत नाही. नारद पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये दृष्टांत आहे. थंडीचे दिवस होते आणि एका शेतकऱ्याने शेकोटी पेटवली होती. दोन वानरं थंडी वाजू लागली म्हणून त्या शेकोटीवर शेकटण्याकरता गेले. शेतकऱ्याने पाहिल्यावर दगड उचलली आणि वानरांना पिटाळलं. वानर आपसात विचार करू लागले, काय चुकलं त्याचं? लाकडं आणली त्याने, अग्नी आणला त्याने, शेकोटी केली तयार त्याने, आणि आपण फुकटच तापायला गेलो. आपण एक काम करू, आपल्या मालकीची शेकोटी तयार करू. दोघांनी दोन कामं घेतली. एकाने सांगितलं मी लाकडं आणतो आणि दुसऱ्याने सांगितलं मी अग्नी आणतो. लाकडं आणणाऱ्याने लाकडाचा ढीग घातला, पण अग्नी आणण्याकरता गेलेलं वानर त्याला काही अग्नी सापडे ना. कारण अग्नी निर्माण होण्याची साधनं अनेकही बदलत गेलीत. चकमक असायची, चकमक चकमक सापडली नाही, काड्याची पेटी सापडली नाही. अलीकडे शेकडी पेटवण्याकरता लाइटर म्हणतात ना, नाही सापडलं. काही सापडलं नाही. बघता बघता त्याने विचार केला, जाऊ दे आता नाही मिळ भेटत ना. एक गुंजाचं झाड होतं आणि त्या झाडाला लाल भडक गुंजा लागल्या होत्या. त्याने विचार केला, अग्नी तरी लाल भडक आणि गुंजा तरी लाल भडक. वंजळबळ गुंजा गोळा केल्या आणि लाकडा उठून फुंकाय लागलं. लागल का अग्नी? का बरं? त्याचा विरोधच नाही, त्याचं साधन चुकलं. तसं आपल्याला अमर होण्याची इच्छा आहे, पण आपलं साधन योग्य नाही. जी संत मंडळी प्रयत्न करतात, भगवान परमात्मा त्यांच्यावर कृपा करतात, आणि कृपा केल्यानंतर मरणाच्या बाबतीमध्ये वेगळा अनुभव येतो. तो अनुभव कसा येतो? अभंगाच्या पहिल्या चरणात आपुले मरण पाहिले ना डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले ना डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा, आपुले मरण पाहिले मी डोळा. सोहळानुपमे आनंद दाटली तिन्ही त्रिभुवने, आनंद दाटली तिन्ही त्रिभुवने. तो झाला सोहळा आनुपम, तो झाला दाटले त्रिभुवने, दाटले आपले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोहळा अनुपम्य. मला वाटतं ही भाषा कळणार नाही, आणि कळली तरी पटणारी नाही.
सामान्य माणसाला अगोदर तर कळतच नाही आपलं मरण आपण पाहिलं कसं शक्य, दुसऱ्याचं मरण पाहता येत नाही मग आपलं मरण आपण कसं पाहिल. आणि तो माझ्या जीवनामध्ये सोहळा झाला म्हणतात, तो उपमारहित सोहळा झाला म्हणतात. काय आहे साहित्यामध्ये काही साहित्य कूट साहित्य, कूट साहित्य, शब्द कळतो अर्थ कळतो पण भाव कळत नाही, त्याचं नाव आहे कूट वाङ्मय. एक गंमत आहे, पुढच्या नंबरचे सावध राहा, विचारतो प्रश्न. हे बघा, घेताना काळं वापरताना तांबळं आणि फेकताना पांढरं, काय घेताना काळं वापरताना तांबळं आणि फेकताना पांढरं, नाही समजत? कोळसा घेताना काळा वापरताना तांबडा आणि फेकताना, असे कूट प्रकार बरोबर नमुने आहेत आमच्याकडे, सगळे नाही सांगत. जे शब्द कळतो अर्थ कळतो पण त्याचा भाव कळत नाही याला म्हणतात कूट. आपल्या संस्कृतीमध्ये महाभारत नावाचं साहित्य आहे, व्यासाने महाभारत लिहिलं म्हणजे सांगितलं. काय आहे आपल्याकडे सगळ्या संस्कृतीचा पाया वेद, पण वेद सामान्य माणसाला कळत नाही, ते कळण्याकरता ब्रह्मसूत्राची रचना केली. आता तो ब्रह्मजिज्ञासा जन्माद्यसेयत शास्त्रयोनित्वात तत्व समन्वयात, चारच वाक्य आहेत, ज्याला चार वाक्य कळाली त्याला वेद कळाला. नाही कळत महाराज, हे एक वाक्य सांगतो, मोठी माणसं लहान माणसाकरता किती जरी खाली आली तरी खालच्या माणसापेक्षा कितीतरी वर असतात, कळेल आहे. ते कळवण्याकरता व्यासाने महाभारत ग्रंथ 18 पर्वाचा फार मोठा ग्रंथ आहे तो लिहिण्या प्रगट करण्याचा प्रयत्न केला. पण गंमत अशी आहे, वक्तृत्व वेगळं आणि लेखन वेगळं. वक्तृत्व सोपं आहे, लेखन त्याच्यापेक्षा अवघड आहे. एवढा मोठा ग्रंथ तयार करायचा आहे, कोणीतरी लेखक पाहिजे, कोण लेखक मिळेल? व्यासाने भगवान गणपतीची आराधना सुरू केली, भगवान गणपती देव प्रसन्न झाले. काय पाहिजे? काही नाही, मला महाभारत ग्रंथ निर्माण करायचा आहे, आपण लेखन करा. आता गणपती देव म्हणजे केवढा मोठा, प्रत्येक कर्मात पहिला पूजेचा मान कोणाचा आहे? भगवान गणपतीचा आहे. विघ्ननाशक आहेत, बुद्धिदात्री आहेत आणि त्यांना काम लिहायचं. मोठ्याला मोठं काम सांगाव का मोठ्याला छोटं काम सांगावं? उग मुख्यमंत्र्याला म्हणाव का माझ्या शेताचा 7-12 काढून दे, त्याला मोठं काम सांगा ना. गणपती देवाला वाईट वाटायला लागलं, पण आपण वचन दिलं, गणपती देवाने सांगितलं, व्यास महर्षी तुम्ही सांगाल ते लिहितो पण माझी एक अट आहे. म्हणे काय अट आहे? माझी लेखणी थांबली तुमचा माझा संबंध सुटला. व्यास म्हटले तुमची आट मला मान्य आहे पण माझी एक आट तुम्ही मान्य करा. म्हणजे काय आट आहे तुमची? मी सांगितलेलं समजल्याशिवाय पुढे लिहू नका. गणपती देवाला वाटलं मला न समजणार काय असतं यांच्याकडे, सुरू झालं. आणि सुरू झाल्यानंतर जेव्हा व्यासांना विचार करण्याकरता वेळेची गरज पडत असेल तेव्हा व्यासाने मध्ये कुट श्लोक टाकायचं. श्रीमद भगवद्गीतेच्या 700 श्लोकापैकी 7 श्लोक कूट श्लोक आहेत. या निशा सर्व भूतानाम तस्याम जागर्ती संयमी यस्याम जागर्ती भूतानी सा निशा पश्यतो मुने आश्चर्य वत पश्यति कश्चिदेन माश्चर्यवत वदति तथैव चान्या. असे 7 श्लोक कूट श्लोक आहेत, लवकर कळत नाही. तसं अभंगसुद्धा लवकर न कळणार आहे. महाराज म्हणतात मी माझं मरण पाहिलं, याचा विचार करत असताना आपल्या मरणाचे प्रकार पाहावे लागतील. आणि एक वाक्य सांगतो, मरणाच्या पलीकडे जर जायचं आहे तर नेहमी मरणाची आठवण माणसाच्या मनात असणं अत्यंत आवश्यक आहे.
सामान्य माणसं प्रपंचाच्या मोहामध्ये मरणाला विसरतात. काही विसरली मरण बापूणी, काही विसरली मरण बापूणी, काही विसरली मरण बापूणी, काही विसरली मरण बापूणी, काय यास गोडी लागले से, काय यास गोडी लागले से, काय यास गोडी लागले से, काय यास गोडी लागले, काही विसरली मरणा बापूडी, काही विसरली मरण बापूडी, काही विसर. हस्तिनापुरचे राजे झाले, सम्राट राजे झाले. एके दिवशी दरबार संपला होता, रात्रीची वेळ होती. एक ब्राह्मण देव दान मागण्याकरता आले. मुलाची मुंज करायची आहे, मुलीचं लग्न करायचं आहे, दान मागण्याकरता आलो. धर्मराज थकलेले होते. सांगितलं, देवा सकाळी या, सकाळी सकाळी मी तुम्हाला काय असेल ते देईन. शास्त्र असं आहे, दोन गोष्टी देताना विचार करावा लागतो. द्रव्य आणि कन्या लागे कुळकर्म शोधण्या. मुलगी द्यायची ना, शोधून अन्वय वंश वंशावळी परस्पराकुळी उच्चारण. ज्ञानोबा म्हणतात, सुकुलीने आपुली आत्मजा सत्कुळीच दिदली. मुलगी द्यायची आहे विचार करावा लागतो, आणि द्रव्य द्यायचं आहे विचार करावा लागतो. विचार न करताना जर द्रव्य दिलं तर कदाचित त्याचा उपयोग दुरुपयोग होतो. कल्पना करा, एखादा भिकारी आहे आणि गयावया करून एखादा श्रीमंत माणसाकडे आला, द्या ओ बाबा खूप गरीब आहे काहीतरी दान द्या. श्रीमंताला दया आली आणि त्याने खिशातून 100 रुपयाची नोट काढून त्याच्या हातावर ठेवली. तो भिकारी गेला बाजारात, त्याने दोरी आणली आणि मासे पकडण्याचं जाळं विणलं आणि मासे धरू लागला. झाला का सदुपयोग? केवढं मोठं पाप करण्याकरता सहाय्य झालं. म्हणून पैसा देताना आणि मुलगी देताना फार विचार करावा लागतो. धर्मराजाने सांगितलं, देवा मी आता थकलो आहे, उद्या सकाळी या. प्रकार असा होता, राजवाड्यामध्ये घंटा टांगली होती आणि ती घंटा त्यावेळेला वाजवायची, आश्चर्य झाल्यानंतर वाजवायची. हा प्रसंग भीमदादाने ऐकला. आम्ही भीमदादा गेले, घंटा खन 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 वाजवायला गेले. धर्मराजाने सेवकांना बोलवलं, का रे घंटा कोण वाजवतंय बघा. सांगितलं, तुमचे बंधूच आहेत भीमदादा. भीमदादाला बोलवा. भीमदादाला बोलवलं गेलं आणि विचारलं, भीमा काय आश्चर्य झालं रे, तू घंटा वाजवायला लागलास. भीमदादाने सांगितलं, दादा त्या ब्राह्मणाला तुम्ही सांगितलं उद्या सकाळी या, याचा अर्थ तुम्हाला वाटतं की मी उद्यापर्यंत जगेन, आणि उद्यापर्यंत जगेन असं वाटणं याच्यापेक्षा कोणतं आश्चर्य आहे. अहन्याने भूतानी गच्छन्ति यमालयम शेषास्थावर मिच्छन्ति किमाश्चर्य मतपरम. क्या जीवने की पकरियास हातो लिया नाही तेरा घास. हातातला घास तोंडात जाईल याचा भरवसा नाही, इतकं एक क्षणभंगूर आहे. त्या मरणाच्या बाबतीमध्ये तुकोबार आहे थोडं वेगळं सांगतात. मी माझं मरण माझ्या डोळ्यानं पाहिलं. ही समाधी भाषा आहे महाराज. भाषेचे प्रकार आहेत, त्यामध्ये एक प्रकार आहे समाधी भाषा. आत्मस्वरूपाचा अनुभव घेऊन जे बोलणं आहे त्याचं नाव आहे समाधी भाषा. मी माझं मरण माझ्या डोळ्याने पाहिलं. आता गंमत आहे, आपलं मरण आपल्या डोळ्यानं कसं पाहता येईल, आणि ज्यानं आपलं मरण झालेलं पाहिलं तो सांगू शकतो का? नाही. महाराजांची भाषा काय आहे याचा भाव आपल्याला विचारात घ्यायचा आहे.
त्याकरता आपल्याला मरणाचे प्रकार पाहिजेत. मरणाचे प्रकार तीन आहेत. एक नित्य मरण, दुसरं नैमित्तिक मरण आणि तिसरं महामरण. तीन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे नित्य मरण. आपण रोज मरतो म्हणजे झोपी गेला की समजायचं आपण मेलो. म्हणून तुमच्याकडे आहे का नाही मला माहीत नाही, पण एक म्हण आहे, झोपी गेला काय आणि मेला काय, सारखाच. काय कळतं महाराज त्याला? नित्य मरण आहे. दुसरं नैमित्तिक मरण, जेव्हा आपल्या जीवनातलं आयुष्य संपलं तेव्हा मात्र आपल्या शरीरातून प्राण बाहेर पडतात. देहीचा अग्नी गेला तरी देह नव्हे शिखल ओला. देहातला अग्नी जातो, प्राण निघून जातो, जीवात्मा जातो, हे मरण आहे. हे नैमित्तिक मरण आहे. आणि तिसरं महामरण, सद्गुरूच्या कृपेने किंवा भगवंताच्या कृपेने जेव्हा आत्मबोध होतो तेव्हा देहाचा संबंध सुटतो आणि देहापासून तो बाजूला होतो. तुका म्हणे नोहे दिसतो मी तैसा पुसने ते पुसा पांडुरंगा. आम्ही या आतीत देहाहुनी, आम्ही देहापेक्षा वेगळे आहोत असा जेव्हा अनुभव येतो समजायचं स्वतःचं स्वतः मरण पाहिलं तो अनुभव. तो खूप बरे सांगतात आपुले मरण पाहिले म्या डोळा. आणि त्या मरणाच्या बाबतीमध्ये इतका आनंद झाला, ज्या आनंदाला उपमा देता येत नाही असा उपमा रहित आनंद झाला. तो झाला सोहळा अनुपम. काही गोष्टी असतात महाराज त्याला उपमा देता येत नाही. राम रावण यो युद्धम राम रावण यो रिव. समुद्र कसा आहे? समुद्रासारखाच आहे. राम रावणाचं युद्ध कसं झालं? त्यांच्यासारखं झालं. दुसरी उपमा देता येत नाही. तसं माझ्या जीवनामध्ये एक फार मोठा सोहळा झाला. सोहळा कशाला म्हणतात? अनेक जणांनी एकत्र येऊन जो आनंद भोगणं त्याचं नाव आहे सोहळा. ज्ञानोबरांचा पालखी सोहळा, ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा, अनेक जण तिथं एकत्र येतात आणि भक्तिसुखाचा आनंद भोगतात. तसं तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनाचा मरणाचा सो भाग मी पाहिला आणि त्याचा परिणाम तो सोहळा झाला. अनेकांना त्याचा आनंद झाला. आनंद झाला म्हणजे कसा झाला महाराज? अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात तीही त्रिभुवनी आनंदे दाटली. आनंदे दाटले तीही त्रिभुवनी 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 आनंदे दाटले सर्वात्मकपणे भोग झाला. आनंदे दाटले तीही त्रिभुवनी सर्वात्मकपणे भोग झाला. आनंदे दाटले तीही त्रिभुवनी 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 आनंद आनंद
त्रिभुवनी आनंद दाता त्रिभुवनी आनंद दाता त्रिभुवनी आनंद दाता त्रिभुवनी सर्वात्मकपणे भोग झाला, 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 आनंद आनंदे दाटले तिने त्रिभुवने सर्वात्मकपणे भोग झाला, अनुभव बदलला माझ्या जीवनामध्ये, जिकडे तिकडे आनंदच झाला. आनंदुरे आजी अवनंदुरे सबाह्य अभ्यंतरी अवघान परमानंद. जीवनामध्ये दुःखाचा लेशच राहत नाही. प्रपंचामध्ये एका बाजूला सुख झालं तर दुसऱ्या बाजूला दुःख कायमचं असतं. आणखी आपल्याला पटणार नाही पण सांगतो, संसारातलं सुख दुःखाशिवाय होत नाही. उदाहरणार्थ सुंदर पक्वान्नाचं ताट आहे आणि ज्याला अजिबात भूक नाही त्याच्या पुढे ठेवलं, होईल का सुख त्याला? नाही. अजिबात तहान नाही आणि त्याच्या पुढे पाण्याचा ग्लास ठेवला, होईल सुख? नाही होणार. पक्वान्नाचं सुख होण्याकरता भुकेचं दुःख सहन करावं लागतं, मग सुख आहे. पाण्याचं सुख होण्याकरता तहानेचं दुःख भोगावं लागतं, मग सुख आहे. म्हणजे संसारामध्ये जे सुख जन्माला येतं ते दुःखातून जन्माला येतं, सुखातून नाही, दुःखातून जन्माला येतं. दोन शेजारी शेजारी घरं होती आणि दोन्ही घरी एका दिवशी एका वेळेला दोन मुलं जन्माला आली, पण दोन्ही ठिकाणची पद्धत भिन्न भिन्न होती. एका घरी जो मुलगा जन्माला तो 14व्या क्रमांकाचा होता, म्हणजे अगोदर 13 झाले होते आणि नंतर झाला 14व्या क्रमांकाचा मुलगा झाला. आणि त्याच्या शेजारी त्या दो पती पत्नीचं लग्न होऊन 14 वर्ष झाले होते. खूप इच्छा, खूप प्रयत्न आणि त्यांनाही मुलगा झाला. माझा प्रश्न आहे, पेढे कोण वाटील? 14व्या मुलाचा बाप पेढे वाटील का 14 वर्षानंतर झालेला बाप पेढे वाटील? 14व्या मुलाचा बाप पेढे वाटणार नाही. तो म्हणेल मला पेढे वाटायची गरज नाही, माझा वेळ मांडवाला गेलाय, मांडव मोडायला लागलाय, कशाला पेढे वाटू. पण ज्याने 14 वर्ष मुलगा होण्याची वाट बघितली आणि त्याला मुलगा जर झाला, घ्या पेढे, घ्या पेढे. कशातून आनंद आहे? हा दुःखातला आनंद आहे. प्रपंचात आपण तपासून पहा, कोणताही संसारातलं आनंद म्हणा सुख म्हणा दुःखाशिवाय होतच नाही. माणूस सावलीमध्ये येतो, वा 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 वा, काय सावली चांगली आहे,
पण केव्हा वाटते? उन्हातून आल्यावर. उन्हातून गरम होऊन आल्यानंतर मग सावलीचं सुख आहे का? हिवाळ्यात सावलीचं सुख आहे? नाही. दुःखातून सुख जन्माला येत, पण परमार्थामध्ये भगवंताची कृपा झाल्यानंतर सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. सुखाचे व्यवहारी सुखलाभ, सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. आनंद कोणाला मागे पुढे, आनंद कोणाला मागे पुढे, आनंद कोणाला मागे. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. आनंद कोंडला मागे पुढे, आनंद कोंडला मागे पुढे. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. सुखाचे व्यवहारी सुखलाभ झाला. आनंद कोणाला मागे पुढे, आनंद कोणाला मागे पुढे, मागे पुढे. सुखाचे व्यवहारे सुखलाभ झाला. आनंद कोंदला मागे पुढे. साधना सुखाचीच आणि प्राप्तीसुद्धा सुखाचीच. आनंदे दाटले तिने त्रिभुवने, ऊर्ध्वलोक मध्यलोक आणि अधोलोक तिन्ही लोकात दुमदुमील जाईल इतका आनंद आम्हाला झाला. हो, ऊर्ध्वलोकामध्ये अनुभव कहो माणसाला म्हणून त्यांनी सांगायचं की ऊर्ध्वलोकामध्ये आनंद झाला. त्याचं उत्तर हे महाभारत काळामध्ये देहाला घेऊन स्वर्गाला जाण्याची इतिहास आहेत. अर्जुन स्वर्गात गेले होते देह घेऊन, भीमदादा देह घेऊन स्वर्गामध्ये गेले होते, असा इतिहास आहे. भगवत भक्ताला अवघा सकळे ही वाव, परमात्म्याच्या सगळ्या ब्रह्मांडामध्ये भगवत भक्ताला आपल्या इच्छेप्रमाणे जाता येतं. म्हण आनंदे दाटले तेने त्रिभुवने, अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता. चरणे जगन्नाथा चित्त ढेले, आनंदे दाटले तेने त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. मी सर्वांचा आत्मा आहे या अनुभवाने सगळ्यांचा आनंद झाला. प्रपंचामधल्या आनंदाला मर्यादा आहेत महाराज. भूक लागली आहे, ताटात लाडू वाढला आहे, खाल्ला आहे, पोट भरलं आहे, आणि पुन्हा लाडू वाढायला लागला तर नको म्हणतात, वाढू नका. पा आता आनंद संपला, प्रपंचातल्या आनंदाला नाश आहे, संसारातल्या आनंदाला मर्यादा आहे. याच्यातला आनंद त्याच्यात नाही, त्याच्यातला आनंद याच्यात नाही, याला सापेक्षपणा म्हणतात. सापेक्षपणा. हो, तंबाखू खाणाऱ्याच्या जगामध्ये कदाचित एखाद्याच्या जवळची तंबाखू संपली असेल आणि शेजाऱ्याच्या शेतकऱ्याच्या जवळ तंबाखू असेल, तो मागायला जातो, आहे का तंबाखू? तो म्हणतो आहे. कोणती आहे? सूर्य छाप आहे. हां, मला गाय छाप लागते. आता दोन्ही छापामध्ये काय मला, याच्यातलं त्याच्यात नाही, त्याच्यातलं याच्यात नाही. आणखी एक महत्त्वाचं सांगतो महाराज. आता लहान मुलाला, पुढच्या मुलाला प्रश्न विचारतो. गणित शिकला ना तुम्ही? हा, गणित अधिक संख्येतून कमी संख्या वजा जाते का कमी संख्येतून अधिक संख्या वजा जाते? कसं आहे? अधिक संख्येतून कमी संख्या वजा जाते का कमी संख्येतून अधिक संख्या वजा जाते? एकदम हल्ला झालाय काय? अहो सोपं आहे. 15 × 8 असं गणित होईल का नाही? का 8 × 15 होत आहे? नाही. अधिक संख्येतून कमी संख्या वजा जाते. पण प्रपंचातल्या सुखाचं गणित वेगळं आहे. कमी संख्येतून अधिक संख्या वजा जाते. उदाहरण सांगतो. तुकोबरांनी वर्णन केलेलं आहे, रावणाला किती बायका होत्या? 80,000.
पण शूरपणिका बहिणीच्या मुखातून सीता मातेच्या सौंदर्याचं वर्णन ऐकलं आणि ऐकल्यानंतर 81,000 वजा झाल्या. कसलं गणित आहे? एका सीता मातेच्या सौंदर्यातून 80,000 वजा झाल्या. केवढे मोठे दोष आहे त्याच्यामध्ये. तेव्हा हा दोष मात्र परमार्थाच्या क्षेत्रामध्ये नाही आहे. आनंदे दाटले तेने त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. सर्वात्मकपणे म्हणजे मी सर्वांचाच आत्मा आहे असा अनुभव येणं, याचं नाव आहे सर्वात्मक. उदाहरण सांगतो, जेव्हा विश्वमावली दानोबा राय निवृत्तीनाथ महाराज हे शुद्धीपत्र आणण्याकरता पैठणला आले आणि आल्यानंतर तिथल्या ब्रह्मनंदाने त्यांची टिंगल केली. कोडून आलात म्हणे आळ्यान देऊन, का शुद्धीपत्र घ्यायचं आहे आपल्याकडनं. आज काय नाव आहे तुमची? एकाने यांचं नाव निवृत्ती आहे, यांचं ज्ञान ज्ञानोबा आहे, यांचं सोपान हिचं मुक्तबाई आहे. टिंगल केली, ज्ञानोबा आमच्या गावात पखाल वाहणारा एक रेडा, त्याचं नाव ज्ञानोबा आहे. एक म्हणती नावा पाशी काय आहे, रेडा वाहत आहे पकालीचा, रेडा वाहत आहे पकालीचा. कम्हणती नावा शिकाय आहे, रेडा वाहत आहे पकालीचा, रेडा वाहत आहे पकालीचा. रेणावात आहे पकालिता, एक भारती नावापाशी काय आहे, रेणावात आहे पकालिता, पकालिता रेणावात आहे पकालिता, पकालिता. मधुकर महाराजांनी प्रमाण देऊन टाकलं. एक म्हणते नावापाशी काय आहे, रेडा वाहत आहे पकालीचा. असं म्हटल्यानंतर ज्ञानोबार म्हटले, तो रेडा म्हणताना तो आणि मी एक आहे, त्याचा माझा आत्मा एक आहे. असं कशा ज्ञानदेव म्हणे तो ही माझा आत्मा वेगळी कामा नाही, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा वेगळी का माताया नाही. त्यांनी म्हटलं असं आहे, तुम्ही ते जर एक आहे, रेड्याच्या पाठीवर जर आसूड मारला तुम्हाला परिणाम होईल का? माऊलीने सांगितलं परिणाम होईल. तो शिवळ उठी ज्ञानदेवा मारिता असूड, मारिता असूड रेड्याची पाठी महिष्याची, आणि तो शिवळ उठी ज्ञानदेवा रेड्याच्या पाठीवर आसूड मारला, ज्ञानोबारांच्या पाठीवर उमटला. अहो म्हटलं बंगाली विद्या शिकलेली दिसतात, इकडचं तिकडं तिकडचं इकडं करायचं वाटतंय. आम्ही तेव्हा एक समजू, जर रेडा वेद म्हणू लागला मग आम्ही एक समजू. ज्ञानोबारांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला, ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद ओंकार हा शब्द प्रणवाचा, बोल रे ऋग्वेद लागली शिरेड्याच्या तोंडातून ओम अग्निमिळी पुरोहितम झालं सुरुवात. मला का सर्वात्मकपणा सगळ्याच्या आत्म्याशी एकरूप होणं
आणि त्यातला जो आनंद आहे तो आनंद आम्हाला मिळतो. सर्वात्मकपणे भोग झाला. मुळात जीवात्मा सगळ्याशी एकरूप आहे, कारण ज्या आत्मस्वरूपापासून आपण काही कालापर्यंत वेगळे झालो होतो, पण भगवंताच्या कृपेने आपला वेगळेपणा गेला. आतापर्यंत दुर्दैव होतं आम्ही एका देशात होतो. अभंगाच्या तिसऱ्या चरणात महासा सांगतात, एक देशी हो तो दाधीरा, एक देशी हो तो एक देशी हो तो अंकार आधीला, एक देशी हो तो अहंकार 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 अधीरा, एक देशी हो तो अहंकार अधीरा, आता चाग धारा सुकाळ सुकाळ हा चाचा तागे धारा सुखाळ हा आनंद दाटली तिरी त्रिभवनी, आनंद दाटली तिरी त्रिभवनी, चाचा तागे धारा सुखाळ हा चाचा तागे सुखाळ हा आनंद दाटले त्रिभुवनी, आनंद दाटले त्रिभुवनी, अहंकार त्यागे हे आथीला त्याच्या त्यागे झाला सुखाळ हा, 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 त्याच्या त्यागे झाला सुखाळ सुखाळ. जीवदशेमध्ये आम्ही मर्यादित होतो. हा जनक ही माता, हा मी गौरहीन पुरता, पुत्र वित्त कांता माझे हिना, आशिया वळगो नि स्वप्न, असं मर्यादित झालो होतो. एकदेशी होतो कशामुळे? अहंकारी अथिला, अहंकारामुळे आम्ही मर्यादित झालो. आणि गंमत आहे, व्यापक गोष्ट मर्यादित झाली की दुःख होतं. पुन्हा सांगतो सिद्धांत, व्यापक गोष्ट मर्यादित झाली की दुःख झाल्याशिवाय राहत नाही. उदाहरणार्थ, समुद्राच्या काठावर खाड्या तयार करतात आणि समुद्राला भरती येते. भरती आल्यानंतर समुद्र वाढतो, त्या खाडीमध्ये जातो, ओहोटी होते आणि खाडीमध्ये समुद्र अडकतो. वास्तविक समुद्र अडकतो का? पण का अडकला? खाडीत आला, एवढ्यावर भागत नाही, सुकतो. कोण? समुद्र सुकतो. सुकल्यानंतर त्याचं रूपांतर मिठामध्ये होतं आणि मिठामध्ये झाल्यानंतर त्या मिठाला गोणीत भरतात. गोणीत कोणाला भरलं? समुद्राला. भरती गोणी जुन्या काळात गाढवावर घेऊन जात होते. आता गाड्यानं घेऊन जातात तो प्रश्न वेगळा आहे, पण जुन्या काळामध्ये गाढवावर गोणी घेऊन जायची. पहिल्यांदा धिंड निघाली गाडवाहून, कोणाची? मिठाची, समुद्राची. समुद्राची का? मर्यादित झाला. बरं, तो एखाद्या दुकान किराणा दुकानदाराच्या डबक्यात गेला, खोक्यात गेला. कोण? समुद्र. समुद्र आणि खोक्यात गेला. बरं, गेला का? गेला. पुन्हा गिराईक आल्यानंतर वजन केलं, कोणाचं? समुद्राचं. समुद्राचं.
एखाद्याच्या घरात स्वयंपाक घरामध्ये गेला आणि गाडग्यात बसला, कोण? समुद्र. समुद्र. त्याच्यानंतर स्वयंपाक करत असताना तो पाटा असतो ना, पाटावर ठेवला मिरची बरोबर वाटला, कोण? समुद्र. समुद्र. स्वयंपाक तयार झाला, ताटात वाढला समुद्र, चावून खाल्ला समुद्र, पुढचं नाही सांगत. व्यापक वस्तू मर्यादित झाली की फजिती होते. तसं आपण व्यापक असताना सुद्धा या देहाते म्हणे मी पुत्रदारा धन माझे परी हे काळाचे खाजे ऐसे नेन तो गेला. कैसे घरात घरकुल केले नेनो अंधार. एखादं घर असावं मोठं आणि त्यातले लहान मुलं खेळत असताना चिखलाचं घर करतात. हां हे माझं घर आहे म्हणतात. अरे एवढं मोठा बंगला तुझाच आहे ना, पण घरात घरकुल केलं, भावनेने तो अडकला गेला. अशा भावनेच्या पडे खोडा. हो इकडं आहे का नाही मला माहिती नाही, पण आमच्याकडे मागे खेळ होता. कोणता? आंबाबाईचा खोडा. लहान मुलं खेळत असताना उन्हात असलं की एखाद्या मुलाने असं थोडी काटकी घ्यायची आणि त्या मुलाच्या पायाभोवती गोल अशा प्रकारचं वर्तुळ काढायचं आणि म्हणायचं आंबाबाईचा खोडा. भर उन्हामध्ये खाली भासतंय पाय, पण तो मुलगा त्याच्यातून बाहेर पडत नाही. का? मला खोडा घातला. आणि मग त्याला दया आल्यानंतर एखादा मुलगा येतो आणि त्या काटकीनं असं रेग ओढतो, दिली वाट तुला, आणि मग बाहेर पडतो. खरा अडकला होता का? आपल्या भावनेनेच अडकला आणि आपल्या भावनेनेच बाजूला आला. तसं जीवदशेमध्ये अहंकाराच्यामुळे साडेतीन हाताच्या देहामध्ये अडकला होता. एकदेशी होतो अहंकार यातीला, त्याच्या त्यागे झाला सुकाळ. हा ते टाकून दिल्यानंतर मात्र व्यापकपणा आला आणि व्यापकपणा आल्यानंतर धर्मशास्त्राच्या दृष्टिकोनातून एक फायदा झाला, तो अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात. सुत का फिटाले जन्म मरण ते, सुत का फिटाले जन्म मरण ते, सुत फिटाले जन्म मरणाचे, पिटले सुत का 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 जन्म मरणाचे. मी माझा संकोच दूरे झालो, मी माझा संकोच दूरे झालो, आनंद दातली ती त्रिभुवनी, आनंद दातली ती त्रिभुवनी. मी माझा संकोच दूरे झालो, मी माझा त्रिभुवनी विठोबा रखुमाई, 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 फिटले सुतक जन्म मरणाचे, मी माझ्या संकोची दुरी झालो. हो आमचं जन्माचं आणि मरणाचं सुतक गेलं. आपल्या संस्कृतीमध्ये मुळात देह अपवित्र आहे आणि काही कारणामुळे तो पुन्हा अपवित्र होतो. मलमूत्राचा त्याग केला देह अपवित्र होतो, त्याच्याकरता पाणी आणि माती यानं पुन्हा पवित्र करावं लागतं. अंगाला शस्त्र लावलं
देह अपवित्र होतो. आता अलीकडच्या काळात माणसं विसरून गेली महाराज. रात्री 9-10 वाजेपर्यंत हेअर कटिंग सलून उघडे असतात, खुशाल जातात, दाढ्या करतात आणि माणसात येऊन बसतात. नाही त्या विटाळा खंड सोहळा शास्त्री महाराज, दोष लागतो त्याचा. एवढंच नाही, आपण मान्य कराल की नाही कुणाष्ट, पण शास्त्राच्या दृष्टिकोनातून प्रकार असा आहे, स्नानाच्या नंतर खोबऱ्याचं तेल जर लावलं तर स्नानाचं पावित्र्य संपतं. त्याच्याकरता स्नानाच्या अगोदर तेल लावा आणि नंतर स्नान करा, अभ्यंग स्नानाचं पुण्य लागतं शास्त्र म्हणत. तसंच आपण ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळात एखादं मुलगा मुलगी कोणी जन्माला जर आलं तर आपले देह अपवित्र होतात, आपल्याला कपाळाला गंध लावता येत नाही, देवाच्या दर्शनाला जाता येत नाही, काही बंधन आपल्याला येतात, याज्ञिकी क्रिया आपल्याला करता येत नाही, त्याला म्हणतात सुतक. आणि आपल्या कुळातला एखादा माणूस गेला असला तरी देखील 10 दिवस सगळ्या भावकीचे देह अपवित्र होतात, त्याला सुतक म्हणतात. तुकोबार म्हणतात परमात्म्याची कृपा झाल्यामुळे आता माझ्या जीवनातलं सुतक कायमचं संपलं. कोणतं सुतक? फिटले सुतक जन्म मरणाचे, जन्माचं आणि मरणाचं दोन्ही सुतक माझं गेलं. का? मी माझ्या संकोची दुरी झालो. अगोदर मी संकुचित झालो होतो, अहंकार आणि ममता दोन गोष्टीनं मला संकुचित केलं होतं, पण आता मात्र संकुचितपणा राहिला नाही, मी आता व्यापक झालो. हो, मी वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता, आहे ठाऊक सौभाग्य संता, नाही तुझा अनेक मागुता गा, जगदाकारे झाली सत्ता, वारून गेले पराधीनता, अवघे आपुलेची आता लाजाने चिंता दुरावली. जगदाच्या आकाराने सत्ता झाली म्हणून भिंत चालली, जगदाकारे सत्ता झाली म्हणून गाथा तरली. अनेक उदाहरण देते म्हणून आमच्या असे प्रकार झाला. पेटले स्वतक जन्म मरणाचे, मी माझ्या संकोचे दुरी झालो, आनंदे दाटली तिने त्रिभुवने, सर्वात्मकपणे भेवग झाला. महाराज या सगळ्या गोष्टी गेल्या तुमच्या, पण गेल्यानंतर तुम्हाला कोणी स्वीकारलं का? महाराज अभंगाच्या नारायणे दिला वसतीस ठाव, नारायणे दिला वसतीस ठाव, नारायणे दिला वसतीस भाव, नारायणे दिला वसतीस ठाव, नारायणे दिला वसतीस ठाव, नारायणे दिला वसतीस ठाव, नारायणे दिला वसतीस ठाव, नारायणे दिला वसतीस ठाव. त्रिभुवन आनंदे दाटली, ते त्रिभुवन आनंदे दाटली, ते त्रिभुवन नारायणे दिला वसतीस ठाव, ठेवोन्या भाव ठेलो पायी. नारायण कोण? संपूर्ण 5 महाभूत ज्याच्यात राहतात त्याचं नाव आहे नारायण. आणि त्या भगवान परमात्म्याने मला स्वरूपामध्ये जागा दिली. हो, घरी दिला ठाव अवघा सकळ हे वाव, भगवान परमात्म्याने आम्हाला जागा दिली.
आणि त्याच्यामुळे आम्ही व्यापकत्वाचा अनुभव घेऊ लागलो. नारायणे दिला वसती जठाव, त्याच्यामुळे ठेवण्या भाव ठेवू पाई परमात्म्याच्या शरणाच्या ठिकाणी आम्ही भाव ठेवून राहिलो. स्वरूपाने आणि भावाने राहणं या दोन गोष्टीचा अनुभव आम्हाला आला. त्याच्यामुळे आनंदे दाटले तिने त्रिभुवने, सर्वात्मकपणे भोग झाला. महाराजांना शेवटी विचारलं, महाराज हे कोणाचं ऐकून बोलता का? स्वतःला अनुभव आला म्हणून बोलता? तुकोबाराम म्हणतात ऐकून बोलत नाही, मी माझ्या जीवनात अनुभव आल्यामुळे असं बोलू लागलो. अभंगाच्या शेवटच्या चरणा सांगतात, कामने उमटून जगे तू कामने दिले दिले उमटणी जगे तू कामने उमटणी जगी तुका मणे उमटो जगी तुका मणे उमटून जगे तुका मणे उमटो जगे तुका मणे उमटोनी जगी तुका मणे उमटोनी जगी घेतले ते आंगेला लावनिया घेतले ते आगे रे घेतले ते आगे अंगी अंग लावणिया आनंद दाटली त्रिभुवणी आनंद दाटली तिन्ही त्रिभुवणी आनंद दाट घेतले ते अंगी लावणिया घेतले घेतले ते अंगी लावणिया घेतले ते अंगी लावणिया घेतले घेतले ते अंगी लावणिया घेतले ते अंगी लावणी लावणिया घेतले ते अंगी लावणिया घेतले ते अंगी लावणिया आनंद
देते भुवने आनंद दाता त्रिभुवने भोग झाला सर्वात्मक पणे भोग झाला सर्वात्मक पणे भोग झाला सर्वात्मक पणे भोग झाला भोग झाला सर्वात्मकपणी भोग झाला सर्वात्मकपणी भोग झाला सर्वात्मकपणे भोग झाला आनंद तुका म्हणे दिले उमटूनी जगी घेतले ते अंगी लावोनिया आम्ही जगात जे प्रगट केले ना आमच्या अनुभवाला आलेलं तेच प्रगट केलंय कारण अनुभवा वाचवणे काय सांगशील कहाणी जुन्या काळात आजीबाई नातवाला मांडीवर घ्यायच्या आणि कहाण्या सांगायच्या एक होता आटपाटनगर तिथं होता राजा त्याला होत्या दोन बायका एक आवडती एक नावडती ठराविक आम्ही एवढं फिरतो पण अजून आटपाटनगर कुठं दिसना आटपाडी भेटली आपण आटपाडी आहे पण आटपाटनगर नाही कल्पित अशा प्रकारच्या गोष्टी त्या पण परमार्थाच्या क्षेत्रामध्ये प्रत्यक्षात अनुभव तो का म्हणे येथे पाहिजे अनुभव शब्दाचे गौरव कामा नाही असा आम्ही तो अनुभव घेतला आणि अनुभव घेण्याकरता साधना केली दोन प्रकारची साधनं आहे दो बात को मत भूल जो चाहे कल्याण नारायण एक मौत को दुजो श्री भगवान पहिलं मरणाला विसरू नये आणि दुसरं देवाला विसरू नये मरणाला विसरलो की खूप मोठा अशा प्रकारचं आपत्ती येते काही विसरली मरण बापुडी काय यासी गोडी लागली से हो एक सामान्य प्राणी महाराज तो आपल्या पुढे मरणाचा विचार करतो घरामध्ये उंदरं जास्त झाली ना मग माणसं काय करतात ते उंदरं पकडण्याकरता सापळे लावतात सापळे तारेचे सापळे आणि त्याच्यामध्ये कांद्याचे भजे ठेवतात अंधार करतात आणि मग तो उंदीर त्या वासाने येतो उंदराला वाटतं वा 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 माणसं आमच्याकरता सुद्धा तळलेले भजे देऊ लागलेत आणि त्या सापळ्याच्या भोवती तो उंदीर असा प्रदक्षिणा करतो करता करता मध्ये जाण्याकरता दार शोधतो आणि योगायोगाने त्याला दार सापडतं दारातून खाली उतरतो खाली उतरला की खट्ट आवाज होतो आवाज झाला की दो दचकतो दचल्यानंतर विचार करतो आपण कोठून आलो कळत नाही रात्रभर त्या पिंजऱ्यामध्ये फिरतो
पण भजाचा थोडा देखील तुकडा तोडत नाही का, त्याच्यापुढे मरण दिसतं. मरण दिसल्यामुळे तो भजाचा तुकडाही सोडत नाही. तसं या जीवनामध्ये आपल्या जीवनाला निश्चित मृत्यू आहे हे जर आपण अंतःकरणामध्ये जाणीव ठेवली आणि रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं का नामचिंतन केलं की त्याचा परिणाम. पांडुरंगे सत्य केला अनुग्रह, निरसोनी संदेह बुद्धिभेद, जीवाशिवासे रचली अनंते, औटावे पदी आरोहण, निजे निज रूपे निजविला तुका, अनुहात बालका हल्लरू घाजी. मग मात्र हा अनुभव येतो आणि तो अनुभव यावा एवढ्याकरता आपल्या भारतीय संस्कृतीचे सगळे संस्कार आहेत. कशा करतायत? मुक्त अवस्था प्राप्त व्हावी, कोणतंही बंधन नसावं आणि परमात्म्याशी एक रूपता प्राप्त व्हावी, हा आपल्या हिंदू संस्कृतीतला मोक्ष आहे. आणि त्या मोक्षाकरता सगळे संस्कार आहेत. आयुष्य संपतं, संपल्यानंतर जीव शरीराला सोडून बाहेर पडतो आणि आपल्याकडे दोन विधी आहेत, एक दफन आणि दुसरं दहन. दफन म्हणजे पूर्णे, दहन म्हणजे अग्नी देणे. आणि अशा वेळेला त्या गतात्म्याचं शरीर त्या चितीवर ठेवलं जातं आणि त्याचा जो वारस आहे त्याने त्याला पाणी पाजायचं, ते अंगठ्यानं पाणी पाजायचं. आणि नंतर आपल्या पितराचा देह परमात्म्याच्या ठिकाणी समर्पण व्हावा या भावनेने अग्नी दिल्यानंतर, अग्नी हे देवाचं स्वरूप आहे आणि त्याला समर्पण करण्याकरता खांद्यावर घट घेतला जातो आणि तो घट फिरवला जातो. फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी जाणी बोंब झाली. घट फिरवत असताना पायथ्याशी एक कोणीतरी उभा राहतो आणि छोटासा दगड घेऊन त्या गाडग्याला असा ठोका मारतो, त्याच्या वाटं पाणी येतं आणि मग ते पाणी असं फिरवलं जातं. फिरवल्यानंतर तीन प्रदक्षिणा झाल्यानंतर तो घट मागे सोडला जातो आणि बोंब मारली जाते. फिरेलवा घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. आणि तो जीवात्मा, घोटमळणारा जीवात्मा, ज्या दगडाने गाडग्याला छिद्र पाडलं ना त्या दगडाच्या आश्रयाला राहतो, त्याला आश्मा म्हणतात. आश्मा याच्यातला बारकावा हरिभक्तीपरायण वेदशास्त्र संपन्न माणिकशास्त्री महाराज यांना विचारा, सगळ्या त्या क्रियेतला बारकावा. आणि तो फोडला जातो, फोडल्यानंतर बोंब मारली जाते. कशा करता? तुकोबारांचा एक सुंदर अभंग आहे. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा, रडते रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणते हाय हाय यमधर्म. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ब्रह्माग्नी लागला ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी. फिरविला घट फोडिला शरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. दिली तिलंजुली कुलनाम रूपाशी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळीला दीप गुरु कृपे. हे एक आध्यात्मिक मरण आहे आणि हे आध्यात्मिक मरण आपल्या स्वतःने पाहणं, गुरुकृपेने परमात्म्याच्या कृपेने आपल्याला अनुभवाला आलं म्हणजेच आपुले मरण पाहिले म्या डोळा. तो झाला सोहळा अनुपम्य, आनंदे दाटली तिने त्रिभुवनी, सर्वात्मकपणे भोग झाला. आश्म्याच्या आश्रयाला जीवात्मा राहतो. किती दिवस राहतो? 10 दिवस. आणि जेव्हा दशक्रियाविधी होते वैदिक पद्धतीतून मंत्रोपचारातून जेव्हा पिंड दिले जातात आणि मग आश्म्याच्या आश्रयाने राहणारा जीवात्मा पिंडाच्या आश्रयाला येतो. आल्यानंतर मग तो पिंड कावळ्यानं जर शिवला तर समजायचं त्यांची कुळात आता इच्छा राहिली नाही. कावळा पितृदूत आहे, त्याला दिसते जर गतात्म्याची इच्छा राहिली असेल तर कावळा पिंड शिवत नाही. आणि त्यांची इच्छा जर पूर्ण झाली मग कावळा शिवतो. कदाचित एखाद्याची इच्छा असेल की माझी पंढरीची वारी माझ्या मुलाने चालू ठेवावी अशी इच्छा असेल, मग मुलाने जाऊन नमस्कार करायचा, बाबा तुमची पंढरीची वारी मी चालवीन असं म्हटलं
की मग तो कावळा पिंड शिवतो आणि शिवल्यानंतर तो जीवात्मा गतीलाच सुरू होतो. जर कदाचित त्या जीवात्म्याने परमार्थ केला नसला तर मग एक वर्षभर त्याला प्रेत योनीमध्ये जावं लागतं. प्रेत योनी किन्नर यक्ष प्रेत पिशाच या अयोनी आहेत तेव्हा या प्रेत योनीला जावं लागत असतं. आणि जेव्हा वर्ष पूर्ण होतं आणि वर्ष पूर्ण झाल्यानंतर श्राद्ध कर्म केलं जातं. श्राद्ध कर्म केल्यानंतर त्या जीवाची प्रेत योनीतून मुक्तता होते आणि मग पितृयोनीमध्ये जातो ऊर्ध्वगतीला प्राप्त होतो. अशा प्रकारचा विधी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहे. मग कोणी म्हणेल हे कीर्तन कशा करता. कीर्तनाचा उद्देश हाच आहे की जर कर्ममार्गामध्ये काही चूक झाली किंवा काही राहिलं ते पूर्ण होण्याकरता यस्य स्मृत्याच्या नामोक्त्या तपोयज्ञ क्रियादिषु न्यूनम संपूर्णताम याति सद्यो वंदेतमच्युतम. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करावं आणि मग ते कर्म पूर्ण होतं. तो जीवात्मा गतीला प्राप्त होतो. म्हणून सर्व आपण उपस्थित मंडळी काही देहाने नातलग असाल काही हितचिंतक असाल त्यांच्या ऊर्ध्वगतीकरता हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन करावं. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण hari jay jay ram krishna hari ram krishna hari jay jay ram krishna hari ram krishna hari jay jay ram krishna hari ram krishna hari jay jay ram krishna याकरता आपण भगवंताचं नामचिंतन समर्पक बुद्धीनं केलं तर त्या गतात्म्याला शक्ती प्राप्त होते आणि ऊर्ध्वगती प्राप्त होते. एवढ्याकरता भगवत चिंतन आपल्याकडे ठेवण्याची पद्धत आहे. आज वैकुंठवाशी बालाजीराव मारुतीराव सोमारे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने दुपारी कीर्तन सेवा झाली आणि आत्ताही संध्याकाळी कीर्तन सेवा वेदशास्त्र संपन्न माणिकशास्त्री महाराजांच्या फोनच्याद्वारे आणि प्राप्त झाल्यानंतर येण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्यानंतर आपल्यापुढे या सहा चरणाच्या अभंगाचा अर्थ वेळेत सांगितला. एवढं चिंतन आहे असं नाही, खूप मोठं चिंतन आहे महाराज. आध्यात्मिक चिंतन खूप खोल आणि भरपूर आहे पण ते सगळं वेळेच्या मर्यादेमध्ये सांगणं शक्य नाही. 11:15 होऊ लागले तेव्हा तरी परंतु दोन तीन गोष्टी थोडक्यात सांगेन आपल्याला. एक गोष्ट असं सांगेन, आपल्या देशाचा महिमा फार मोठा आहे. एत देश प्रसूतस्य सकाशात् अग्रजन्मना स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्यां सर्व मानवाः. एक काळ असा आपल्या देशाचा महिमा सगळ्या जगातल्या माणसांनी आपल्या देशात यावं आणि अध्यात्माचे धडे घ्यावे इतका मोठेपणा आपला. पण चालू काळामध्ये एवढी घसरण झाली आहे. पेपर वाचा, बातम्या ऐका, केवढे भ्रष्टाचार, हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, अपहरण काय चाललं आहे देशामध्ये. आपल्यावर जबाबदारी आहे. ही पिढी यांना चांगले संस्कार द्या. आमचे वैकुंठवाशी गुरुवारी मामासाहेब दांडेकर म्हणायचे, शहाण्या बापाने आपल्या मुलाला अधिक संपत्ती मिळवून देण्यापेक्षा चांगले संस्कार मिळवून द्या.
संपत्ती टिकेल म्हणून सांगता येत नाही, पण संस्कार मात्र टिकत असतात. याकरता पहिली गोष्ट, आपण आपल्या पाल्यांना चांगले संस्कार लावा. माता भगिनीवर जबाबदारी आहे, बालपणापासूनच चांगले संस्कार लावा. हरिपाठ शिकवा, रामायण महाभारत यातले दृष्टांत सांगा, त्याच्या अंतःकरणामध्ये सुसंस्कार घडवा. जर नाही घडवलं तर त्यांचं वळण वेगळं लागतं. एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे, 700 वर्षापूर्वी एका संतांचा अवतार झाला महाराष्ट्रामध्ये आपल्या, त्यातल्या त्यात आपल्या मराठवाड्यामध्ये. ज्या संतांनी 108 संतांची परीक्षा पाहिली आणि पांडुरंग परमात्मा ज्यांचा हातचं दूध पितात, अशा प्रेममूर्ती नामदेव महाराजांना कच्च ठरवण्याचा अधिकार वैराग्यराग्रसी गोरोबा काका महाराज यांचा. तेव्हा आपण ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याकरता आळंदीला जात असाल, बीजीकरता देहूला जात असाल, षष्टीकरता पैठणला जात असाल, तसं आपण आपल्या जिल्ह्यातील श्री क्षेत्र 13 या ठिकाणी वैराग्यराग्रसी गोरोबा काका महाराज यांच्या समाधी सोहळ्याला आपण जावं यावं. कोणी म्हणेल आमचा जिल्हा आता कोणता आहे? लातूर नाही का? पण राजन पाटील, तुम्ही आमच्या जिल्ह्यातले अगोदर श्रीमंत झाले म्हणून वेगळे निघाले. खरा पहिला उस्मानाबादच जिल्हा, तेव्हा या उस्मानाबाद जिल्ह्याचं वैभव वैराग्यराग्रसी गोरोबा काका महाराज त्यांच्या समाधी सोहळ्याचा कालावधी आपण श्री संत गोरोबा काका सेवा मंडळ 13 परिसर नावाचं ट्रस्ट स्थापन करून 17 वर्षापासून काकांच्या समाधी सोहळ्याचा उत्सव साजरा करतो. यावर्षी 25/4/2022 या दिवसापासून सोहळा सुरू होईल. तो 4 दिवसाचा सोहळा आहे. 25/4/2022 संध्याकाळी 7 ते 9 हरिभक्तीपाने पांडुरंग महाराज घुले अध्यक्ष गाथा मंदिर देहू यांचं कीर्तन होईल. आणि एकादशीला सकाळी नगर प्रदक्षिणा, दुपारी 3 ते 5 उपस्थित प्रवचनकार कीर्तनकार कथाकार यांचं संमेलन होईल. वारकरी संप्रदायातले विषय ऐन वेळेला देऊन ज्याने त्याने आपल्या आपल्या कुवतेप्रमाणे त्याच्यावर चिंतन मांडावं हे संमेलन दुपारी 3 ते 5 होईल. आणि एकादशीला संध्याकाळी आता ज्याचं कीर्तन झालं त्याचंच कीर्तन होईल. द्वादशीला सकाळी आम्हाला ज्यांनी 1/2 एकर जागा दिली ते हरिभक्तीपरायण भागवताचार्य पद्मनाभ महाराज व्यास यांचं सकाळी 10 ते 12 कीर्तन होईल. आणि संध्याकाळी अनिल महाराज पाटील यांचं कीर्तन होईल. काकांच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन हरिभक्तीपरायण संतवीर बंडातात्या महाराज कराडकर यांचं होईल. ते सकाळी 10 ते 12 होईल. तेव्हा आपणाला निमंत्रण, आपण यावं. 1 एकर जागा आहे, थांबण्याकरता सोय आहे, रोज पंक्ती आहेत. तेव्हा आपल्याला शक्यतो आपण यावं. जासी तरी जाई संतांची या गावा, होईल विसावा तेथे म्हणा असं निमंत्रण देतो. आणि तिसरी गोष्ट, आपण भाग्यवान आहोत महाराज. का? दिला या काळी अवकाश नाही पावले आयुष्यानाश. 2 वर्षापासून कोरोना नावाच्या विषाणूने खूप जगात धुमाकूळ घातलाय. ज्या देशामध्ये विज्ञानाची प्रगती आहे त्याही देशामध्ये कोट्यावधी लोकांचा बळी गेला. आणि खूप अशा प्रकारचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, आर्थिक सगळ्या क्षेत्रामध्ये नुकसान झाली. संशोधनात असा प्रकार आहे, प्रत्येक 100 वर्षाला महामारी येते. 1820 साली महामारी आली होती, प्रेत उचलायला माणसं राहिली नाहीत, प्लेगाची साथ आली होती. त्याच्यानंतर 1920 साली कॉलरा पटकी ज्याला म्हणतात ती महामारी आली. जवळजवळ 50-60 वर्ष डिगली. मला कळतं आहे आम्ही लहान असताना पंढरपूरला जायचं म्हटलं की कॉलराचं इंजेक्शन घेतल्याशिवाय जाऊ देत नव्हते मध्ये. त्याच्यानंतर 2020 साली ही महामारी आली. 2 वर्ष झाली, थोडा ओसरता काळ आहे, पण अजून कोरोना पूर्ण संपला असं शासन जाहीर करतं का? उलट आपण बातम्या ऐकल्या असतील
चीन देशामध्ये लॉकडाऊन पडले, कुठल्याही सिव्हिल हॉस्पिटलला आता जागा राहिली नाही, इतका धुमाकूळ चालू आहे. एवढ्याकरता आपण काही पथ्य पाळण्याची गरज आहे, ज्याला सोशल डिस्टन्सिंग, एकमेकापासून स्पर्शाने आपण दूर राहावं हा नियम आहे, आणि तो पाळण्याकरता आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन झाल्यावर, प्रवचन झाल्यावर, कथा झाल्यावर व्यासगादीचं दर्शन घेण्याची एक जुनी परंपरा आहे. पण माझी आपणाला विनंती आहे, आपण ही परंपरा काही काळापुरती थांबवा, कारण श्रोत्यांचा वक्त्याला त्रास होण्यापेक्षा वक्त्याचा श्रोत्याला त्रास होईल, अनेकाचे संबंध येतील, आणि कोणाकडे काय विषाणू काय कळतं आहे त्याच्यापेक्षा काही कालापर्यंत आपण ही पद्धत थांबवावी. पण माझी आपल्याला विनंती, कोणीही दर्शनाचा प्रयत्न करू नये, बसलेल्या जागी हात जोडून मी सर्वांचं दर्शन घेतो, कृपया दर्शनाचा कोणी प्रयत्न करू नका. झालेली चिंतन सेवा तुझे दिनी तुझ्या समर्पणी पायी.